प्रशांत शिवाजी पाटील उमरगा तालुका कोरेगाव माझं गाव आहे. आम्ही इथं गेल्या वेळेस उपोषणाला आलो होतो 27 तारखेला. तरी त्या दिवशी मेत्रे साहेबांना म्हणले आम्ही तुम्ही पण सगळेजण आला होता, आम्ही एखादी 4 दिवस त्यांनी वेळ दिले त्याला हे केलो. त्यांचं लेटर पॅड आहे, इथं लेटर पॅड आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळून देण्यात येते की 2023-24 गळीत हंगामातील थकीत ऊस बिल 2700 रुपये प्रति टनाने 3-8-2000 पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात का केले नाही मैत्री साहेबांना. आम्ही एवढं कळकळीनं 100 किलोमीटरहून येतोय, थोडी तरी कळ पाहिजे, ही पाहिजे. आज 10 महिने ते 11 महिने झालं ऊस जाऊन, आणि 12 महिने ऊस लावले म्हणजे 22व्या 23व्या जर महिन्यात जर शेतकऱ्याच्या हातात पैसे येत असले तर शेतकऱ्याचं साखर कसं खरेदी करावं, चहापत्ती कसं खरेदी करावं ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणून इथं आज काँग्रेस भवनच्या इथं येऊन उपोषण करायला, कारण त्यांनी काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेस भवन हे आम्ही 70 वर्ष काँग्रेसला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथं अधिकार आहे की आम्ही इथं उपोषण करायचा अधिकार आहे, त्याच्यामुळे इथं येऊन आम्ही उपोषण करायला. दुसरी गोष्ट, आम्हाला पैसे पडल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. तुम्ही काहीही करा, काय करायचं ते करा, जेलमध्ये घाला, गोळ्या घाला, सगळेजण गोळ्या घालून त्यासाठी पूर्णपणे आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काय ते आमचा सॉल्व करावा. आम्हाला कुठं इथं राजकारण करायचं नाही, कुणाकुणाच्या संबंधात नाही. मी स्वतः मेत्रे साहेबाला गेल्या वेळेस बोललो होतो, तुम्ही विचारा वाटलंस तर आम्ही तुम्ही त्यांनी म्हणले की राजकारणासाठी तुम्ही असं करलं, आम्ही असली राजकारणी, प्रत्येकापाशी स्लिप आहे का आहे, आमचं बिल द्या, तुमच्या राजकारणाला हमी मतदान म्हणजे निवडणुकीला आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना येणार आहोत. आम्ही असं एवढ्यापर्यंत म्हणलं, आमची खरंच यातना आहे. जेवढे इथं शेतकरी आलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचं बिल टाका, आम्ही इथून लगेच जातो. माझं नाव जाधव विजय किसन, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. आम्ही 1 करोडवाडीहून क्रुझर गाडी करून आलेलो आहोत. 14 शेतकरी जवळपास आम्ही गाडीमध्ये आहेत. तरी आमच्या मागे पण आम्ही 27 तारखेला आलो होतो, त्यांच्या मेहत्री साहेबांच्या घरासमोर आम्ही उपोषण केलं होतं. त्यांनी आम्हाला तारीख दिली, अगोदर सांगितली 15 तारीख. त्यानंतर आम्ही ठाम राहिल्यानंतर त्यांनी म्हणले की तुम्हाला 3 तारखेपर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत पैसे देऊ. 3 तारीख उलटून गेली, 8 तारीख उलटून गेली, दुसरी 3 येऊन गेली, पण त्यांची काही पैसे देण्याची तयारी नाही आहे. त्यामुळं आम्ही लास्टची स्टेप म्हणून आम्ही हे आजचं उपोषण, आमरण उपोषण आहे. आमचा इथं जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आजचं हे उपोषण सोडणार नाही. इथे हे साखळी उपोषण आहे. इथे 3 शेतकरी आमच्या शेतकरी संघटनेचे ठाम राहतील, व त्यानंतर यांना पाठिंबा म्हणून प्रत्येकाचे शेतकरी 200 शेतकरी रोज त्यांच्या पाठीमागे उभे राहतील. असं हे पूर्ण बिल आमच्या खात्यावर पडल्याशिवाय आम्ही तर मागे हटणार नाही. मेत्रे साहेबांना आम्ही विनंती केली होती, त्यांना परत वेळ पण दिली. आम्ही असं नाही की आल्याबरोबर आम्ही मागच्या 27 तारखेला की आम्हाला लगेच पैसे द्या म्हणून आम्ही ठाम राहिलो नाहीत. त्यांना 1.5 महिन्याचा कालावधी देऊनसुद्धा त्यांनी पैसे आमचे दिले नाहीत. त्यामुळे आमची मला तरी वाटतं की शेतकऱ्यांची चूक नाही आहे. आज इथं 85-85, 85-90 वर्षाचे म्हातारे व्यक्ती हे इथं काय त्यांचं इथं काय रोखलं आहे का? ह्या सोलापूरमध्ये आम्ही 150 किलोमीटरवरनं प्रवास करून आम्ही इथं आलो. स्वखर्चाने ही 3री ते 4थी ट्रीप आहे आमची येण्याची. काय गरज आहे शेतकऱ्याचे कामधंदे, एका माणसाचे आज एका गाडीचं आज कमीत कमी नाही म्हणलं तर 5 ते 10 हजार रुपये खर्च आहे. समोर बसण्याचं उद्दिष्ट काय तुमचं? कारण ते काँग्रेसचे हे नेतृत्व त्यांच्याकडे आहे, काँग्रेसचे भविष्यकाळामध्ये काँग्रेस त्यांना काहीतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल आम्हाला वाटतं. कारण काँग्रेस भवनामुळे उभारल्यानंतर काँग्रेस स्वतः त्यांना जा विचारेल की इथे शेतकरी का आलेत. ते म्हणतात ना, तोंड दाबल्यानंतरच नाक उघडतं किंवा नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं. तशा या परिस्थितीत उपोषण राहणार आहे. कोरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव, तिथून आम्ही आलो. आता आमची 3री फेरी आहे. बिल आलं, थोडं आलं आमचे तेवढं ऊस गेलं 100 टन, त्याच्या 4 आणि बिल आलं. काय लोकांचं ऊस जाऊन बी एक रुपये आणली, 1 रुपया येत नाही. काय लोक साखर कारखान्याला? माताश्री साखर कारखाना, मैत्रे साहेब. मातोश्रीचं ऑफिस आहे का? ऑफिस नाही आहे. आम्ही भवनला आलोय, आम्ही भवनला आलोय, उपोषण मांडलोय आणि आमची न्याय व्हावं लागत. आश्वासन काय देऊ बिल? आपण तारखा दिल्या, तारखा दिल्यामुळे आता टाकली थोडी थोडी.
काय लोकांना एक बी रुपये नाही, काय लोकांना आलं मग सरसामान पैसे पडावं हे आमचं म्हणणं आहे साहेब. दुसरं काय किती पैसे अडकले? अजून माझे 1,30,000 रुपये अडकले. सगळ्यांचे पैसे अडकले. हा, सगळ्यांचे पैसे अडकले.